केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. शनिवारी दुपारी 3:30 अमित शहा लालबागमध्ये दाखल होतील. अमित शहा लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये 25 मिनिटं असतील. शहांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी ते आपल्या कुटुंबियांसोबत लालबागला पोहोचले. यावेळी अमित ठाकरे यांचं लालबागच्या मंडळानं स्वागत केलं, तर अमित ठाकरे यांनी लालबागच्या राजाची पूजाही केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सोमय्या यांनी लालबागच्या राजाची पूजा केली. दर्शन घेतल्यानंतर लालबागच्या राजाच्या मंडळानं सोमय्या यांना अहवाल पुस्तिका भेट दिली. माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी देखील लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत दर्शन घेतलं. गावस्कर यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. अभिनेत्री सनी लिओनीनं सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीही दर्शनासाठी आल्याचं दिसलं. यावेळी संदीच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली. रत्नागिरीतील पालघरवाडीच्या डोंगरावर वसलेल्या गावात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे. गणेश मंडळानं 52 वर्षांपासून आपली सामाजिक देखाव्याची परंपरा जपली आहे. त्यांनी चलचित्र देखावा तयार करून पर्यावरण रक्षणाचा संदेश या माध्यमातून दिलाय. नाशिकच्या मालेगावमध्ये 9 नद्यांच्या वाळूपासून गणेश मूर्ती साकारली आहे. नर्मदा, सारंगखेडा अशा नद्यांची वाळू आणली गेली आणि त्यातून महादेवाच्या स्वरूपातील गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी गुहा देखील तयार करण्यात आली आहे. गोंदियामध्ये दुर्गा गणेश उत्सव मंडळानं चांद्रयान 3 देखावा तयार केला. या देखाव्यामधून चांद्रयानाबद्दल माहिती दिली जाते. या देखाव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये चंद्रकांत खताळ कुटुंबियांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पा तयार केला. घरातील वस्तूंचा सुरेख पद्धतीनं वापर करत त्यांनी बाप्पाची सजावट केली. गेल्या 12 वर्षापासून खताळ कुटुंब इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात. नाशिकच्या मनमाडमध्ये गौराईचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय. महिलांनी आकर्षक शृंगार आणि घराघरात सजावट करत आनंदानं गौराईचं स्वागत केलं. पुढचे 2 दिवस मनोभावे गौराईचं पूजन करून गौरी गणपती उत्सव साजरा केला जाणार आहे. नागपुरातील राणा प्रताप नगरामध्ये अविनाश प्रभुणे यांच्या निवासस्थानी गेल्या 45 वर्षांपासून ज्येष्ठ गौरीचं व्रत ठेवत पूजा केली जाते. यंदा खास गौरीसाठी प्रभुणे यांनी वीणा आणि मृदुंग ठेवत देखावा साकारलाय. गौरींना विविध व्यंजनं तसंच खास आंबीलचा नैवेद्य आज दाखवला जाणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24